आज सुद्धा माझं म्हणणं तेच आहे की राजकारण्याला बोलण्यापेक्षा सर्व समाजाच्या नेत्यांना बोलवावं, सर्व मान्य तोडगा काढावा, शिवसेनेच्या त्याला पाठिंबा आहे. आंदोलक आले होते, माझी भूमिका काय विचारायला, त्यांना सुद्धा मी हेच सांगितलं आहे की तुम्हाला एकमेकात लढवून आपल्या राजकीय पोळ्या भागण्याचं स्वप्न जे काही लोक बघतायत, मग त्याच्यात भाजपा असेल किंवा अन्य कोणी असेल, हे स्वप्न साकार होऊ देऊ नका. कारण आपण एका आईची लेकरं आहोत, महाराष्ट्राची लेकरं आहोत, समाजासमाजामध्ये वितुष्ट जातीपाती भांडणं लावून महाराष्ट्राची विल्हेवाट हे लावत असतील तर ते कृपा करून त्यांचं स्वप्न हे राज्याला घातक आहे, ते यशस्वी होऊ देऊ नका. त्यापेक्षा सर्व समाजातल्या लोकांनी एकत्र या, त्याच्यासाठी शिवसेनेचं जर काही सहभाग पाहिजे असेल, मदत पाहिजे असेल, तर आम्ही तो करायला द्यायला तयार आहोत. आणि माझं अजूनही म्हणणं असं आहे की आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्याचा अधिकार हा राज्याला नाहीये. जसं बिहारला आरक्षण दिलं होतं ते कोर्टानी पुरवलं, मर्यादा वाढवायची असेल तर लोकसभेमध्येच हा प्रश्न सुटू शकतो. मी माझे खासदार द्यायला तयार आहे, सोबत द्यायला तयार आहे. सर्वांनी, मग त्याच्यात मराठा असतील, ओबीसी असतील, धनगर असतील, सर्वांनी मोदींकडे जावं. कारण मोदी सुद्धा नेहमी सांगतात पिछडी जाती जमाती का, असं म्हणून ते त्यांचं ते नेहमीचं ते सांगतात की त्यांची कशी काय बॅकग्राऊंड होती, लहानपणी ते कसे काय गरीब होते, गरिबीतला संघर्ष त्यांना चांगला माहिती, तर तो संघर्ष त्यांच्या अनुभवाला आलेला आहे. मग या बाबतीमध्ये आरक्षणाच्या बाबतीत मोदी नेतृत्व निर्णय आम्हाला मानले, मोदींनी निर्णय द्यावा की आरक्षणात आरक्षण तुम्हाला जर का ओबीसीच्या मर्यादा वाढवायच्या आहेत, मराठा किंवा धनगरांना आरक्षण देताना आदिवासींना दुपायचं नसेल, मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसीना दुपायचं नसेल, पहिलं दुपायचं आहे की नाही हे मोदींनी सांगायला पाहिजे, सत्ताधारी पक्षांनी सांगायला पाहिजे. आणि आरक्षण वाढवण्यासाठी लोकसभेत जर तुम्ही काही प्रयत्न करू इच्छित असाल तर सर्व मान्य तोडला तिकडे निघत असेल, तर आज मी त्या तोडलेल्या पाठिंबा द्यायला तयार. मागील 2 दिवसापासून मराठा आंदोलनाचे मी त्याच्यात ते काही काय करावं हे काही विरोधकांना टार्गेट केलं जातं असं तुम्हाला नाही, मला असं काही म्हणणं नाहीये. मला प्रामाणिकपणाने त्यांना न्याय मिळावा असं माझं मत आहे, आणि तो न्याय त्यांना राज्यात मिळेल असं मला हे राज्यकर्ते असताना वाटत नाही. कारण मुळामध्ये परत एकदा सांगतो, आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्याचा अधिकार हा लोकसभेला आहे. लोकसभेमध्ये मोदींनी निर्णय घ्यावा, आम्ही मान्य करायला तयार आहोत. म्हणून मी इथल्या सगळ्या या समाजातल्या लोकांना विनंती करतोय की आपण इकडे एकमेकाशी भांडण बसण्यापेक्षा दिल्लीमध्ये जाऊ, दिल्लीमध्ये चला आणि मोदींना सांगा की तुम्ही आता याच्यामध्ये लक्ष घाला. कारण ते मोठी दैवी शक्ती मोदींना प्राप्त झालेली आहे, त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या आयुष्यातला संघर्ष सुद्धा माहिती आहे, तो वेळोवेळी आपण आपल्याच माध्यमातून जनतेसमोर त्यांनी मांडलेला आहे की कसं ते लहानपणी किती लहान होते, मोठेपणी किती मोठे झाले, हे सगळं त्यांनी मांडलेलं आहे. तर तो संघर्ष, तो अनुभव लक्षात घेऊन मोदींनी याच्यावरती तोडगा काढावा आम्हाला.